काय होतं, आपण रोजच्या जीवनावर जे काही वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, मासिकं वाचतो, अभ्यासाची पुस्तकं वाचतो, रिडिंग मटेरियल, एनी रिडिंग मटेरियल, त्याचा डायरेक्ट संबंध त्या अक्षरांच्या आकाराशी आणि त्याच्या काळेपणाशी आहे. किती काळेपण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. बुकसाठी जर असेल, लहान मुलांसाठी असेल, वृद्धांसाठी असेल, मधल्या वयाच्या एज ग्रुपमध्ये असेल, तर प्रत्येकाची डोळ्याची फंक्शन करण्याची एक कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी व्हेरी होते. म्हणून लहान मुलांच्या याच्यामध्ये मोठा टाईप पाहिजे, त्याला नीट स्वच्छ वाचता आलं पाहिजे, अशी त्याची रचना आपल्याला करायला पाहिजे. डिक्शनरीसारखं काम आहे. व्हॉल्यूम खूप मोठा असतो, मग कमी जागेमध्ये जास्त मजकूर बसवता आला पाहिजे. तुम्ही संदर्भाला तुम्हाला तेवढं बघायचं आणि पुढे द्यायचं असं करायचं असतं. पण त्याच्याकरता मग त्याचं बोल्ड पाहिजे, त्याचं इटॅलिक पाहिजे, त्याचं ग्रामर दाखवायकरता, अर्थ दाखवायकरता, लाईटवर एकाच लाईनमध्ये एवढे फरक येतात. तर मी ही जी पॅलेट आहे, पॅलेट पण डिझाईन आणि मग ती प्रपोर्शनेट पाहिजे. कंटिन्युअस रिडिंगसाठी जर असेल, कादंबरी असेल एखादी, तर त्यावेळेला तो कंटिन्युअस वाचत जातो आणि माणूस इतका एनग्रॉस होऊन जातो, तर त्या केसमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. केलं पाहिजे होतो का? ॲज अ डिझायनर मी करतो. तुम्ही करता, पण ॲज अ ओव्हरऑल आता तो एक अवेअरनेस थोडासा आता यायला लागलेला आहे. डिझाईनपासून, डिझाईनला सुरुवात करतानाच तुम्ही सगळं विचार केला पाहिजे. फाउंडेशन तुम्ही तुमचं पहिल्यांदा तयार करा. मला नेमकं काय करायचं आहे. दुसरं असं आहे की तुम्ही आता इथं खिडकीत बसलायत, खिडकीमध्ये इल्युमिनेशन किती आहे, इथे इल्युमिनेशन किती आहे, इथे इल्युमिनेशन किती आहे, मग त्या प्रमाणामधलं तेवढ्या लुमेन्स तुम्हाला तिथे मिळायला पाहिजे, तेवढा लाईट तुम्हाला मिळायला पाहिजे की ज्यांनी स्ट्रेन डोळ्यावरती येणार नाही, स्नायूला ताण पडणार नाही, इतपत तरी उजेड नक्की पाहिजे. डायरेक्ट तुम्ही ग्लेअर बाहेरच्या उजेडामध्ये जाऊन तिथे वाचायला, तर त्या कागदाचं रिफ्लेक्शनच व्हाईट एवढं डोळ्यावरती येतं, तुम्ही वाचू नाही शकत. मग त्या लिमिट्स आहेत त्याच्या, आय कंडिशन्स आहेत. तर ही जी सायकॉलॉजी ऑफ रिडिंग हा जो भाग जो आहे, त्याचा पण तुम्हाला विचार करायला लागतो. फॉर्मचा विचार करायला लागतो, ऑप्टिकल इल्युजन्सचा विचार करायला लागतो. आता एक साधं उदाहरण सांगतो मी, की एकाच मापाचे, एकाच उंचीचं मी ट्रँगल काढलं, त्याच उंचीचा मी एक चौकोन काढला आणि त्याच उंचीचा मी एक सर्कल काढला. आता हे तीन फॉर्म्स आहेत, हे बेसिक फॉर्म्स आहेत. मी जसे बेसिक कलर आहेत तसे हे बेसिक फॉर्म्स आहेत. ह्यांच्या परमुटेशन कॉम्बिनेशनचे आकार अक्षरांमध्ये आहेत. ते इंग्रजी असू दे, कुठल्याही भाषेचं कुठलेही फॉर्म असू दे, तर फॉर्मचं जे परमुटेशन कॉम्बिनेशन ह्याच्यामधून शेपमधून होतात. आता जे ॲक्यूट अँगल्स असतात, ते ॲक्यूट अँगल्स श्रिंक होतात रिडिंग प्रोसेसमध्ये, ते श्रिंक होतात. ऑब्ट्यूस अँगल तसाच दिसतो. त्यामुळे तो जो ट्रँगल जो आहे, हा ट्रँगल लहान दिसतो. माप सारखा असून देखील हो, सगळ्यांची उंची अगदी मॅथमॅटिकली अगदी बरोबर परफेक्ट आहे, तर तो सगळ्यात ट्रँगल लहान दिसतो. त्याच्या खालोखाल सर्कल दिसतं आणि चौकोन मात्र मोठा दिसतो. हा जो काही फिनॉमिना आहे, हा फिनॉमिना डिझाईनमध्ये सांभाळायला लागतो. नाही, कुठल्या अक्षराचा कसा फॉर्म आहे आणि त्या गिवन स्पेसमध्ये तो कसा मांडायचा, त्याची रचना कशी करायची, जेणेकरून तो श्रिंक झालेला नाही वाटणार किंवा खूप डिस्प्रोपोर्शनेटली एक्सपांड झालेलं नाही वाटणार. म्हणजे ती ही रिलेटिव्ह, त्याची जी हे आहे, ही रिलेटिव्हिटी तुम्हाला मेंटेन करायला होतो. आपण करू शकतो ना, एखादं तुम्ही सगळी अक्षरं घेतली तर ती कशी आहेत की ती एकमेकाला पूरक प्रपोर्शनेट असायला पाहिजे. मी इथे एक क घेतला आणि त्याच्यासमोर ग घेतला, तर क खूप मोठा दिसतो, ग खूप लहान दिसतो, असं होता उपयोगी नाही. ते एका घरामधले, एका फॅमिलीमध्ये, एका ब्लड स्ट्रीममधले आहेत असं वाटलं पाहिजे. टेस्टिंग प्रोसिजर आहे का? हो, टेस्टिंग. आता तुम्ही आकार साधारण आहे की नाही,
मी तुम्ही ग घेतला म घेतला भ घेतला तर दोन उभ्या रेघांमधलं अंतर मला मेंटेन करायला पाहिजे. त्यांनी पण ते ॲडजस्ट होईल मग ते ॲडजस्ट होईल ना. आता मी क घेतला व घेतला ब घेतला आता क मधला गोल तुम्हाला थोडासा लहान दिसेल लगेच दिसतो. वचा थोडा मोठा दिसेल लगेच दिसतो. बचा थोडासा मोठा दिसेल कारण मध्ये एक अजून एक काळी लाईन आहे तिरपी. तो ब्लॅक तेवढा आल्यानंतर तेवढा व्हाईट वाढायला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला त्याची जी निगेटिव्ह स्पेस आहे अक्षरांमधली निगेटिव्ह स्पेस आहे. आपण निगेटिव्ह स्पेस वाचतो आपण अक्षर कधीच वाचत नाही. ब्लॅक अँड व्हाईट असतं त्यामुळे ते आपण ते हां ते निगेटिव्ह स्पेस त्या निगेटिव्ह स्पेसमध्ये अक्षराची एज डिफाईन होते म्हणून ते आपल्याला वाचता येते. किती व्हाईट तो राहणार तर व्हाईट आणि ब्लॅकच्या एजवरती हलेशन होतं कारण तो लाईट पडल्यानंतर व्हाईट जो रिफ्लेक्ट होतो तो सगळ्या बाजूला जातो आणि ब्लॅक आरशावर करतो. तो बॅलन्स तुम्हाला परत तिथे बघायला पाहिजे. म्हणून तुमच्या ह्या सिस्टीममध्ये काही प्लेट तुम्ही अक्षरात टाकता थिन प्लेट्स काहीतरी घालून त्याचं विड्थ बदल नाही तर कंपोजिंगमध्ये अक्षरांच्या मध्ये नाही घालता येत दोन ओळींमध्ये घालता येत ओळींमध्ये. पण त्याही मी बघितलं दोन नाही आता हे आता कॉम हां नाही ते मेटल टाईपाच्या ह्याच्यामध्ये ते शक्य नाही करू नाही करत नाहीत. फार फार तर काय करतात दोन शब्दांच्या मध्ये घालतात. जस्टिफाय करायचं असेल तर दोन शब्दांच्या मध्ये सगळी जागा सगळी सारखी नाही राहत जस्टिफिकेशन. हा तुम्ही लेफ्ट अलाईन करा राईट अलाईन करा सेंटर अलाईन करा तर तिथे मधली जी स्पेस आहे ती सगळ्या ठिकाणी सारखी ठेवू शकता तुम्ही. पण आता कॉम्प्युटर सगळे हे आल्यानंतर ह्याच्यावर ते ह्याच्यामध्ये हे सगळे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्टच्याही फार पलीकडे गेलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सेटिंग करू शकता. तर हे सगळे बारकावे म्हणजे डिझाईन अँगलनी हे सगळे बारकावे विचार करून विचारपूर्वक तुम्हाला ते घालायला लागतं तर हां मग तेवढी कॅपॅबिलिटी त्या डिझायनरची पाहिजे. करताना त्याची ती कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे. तुम्हाला जर कॅरेक्टर आपण म्हणतो त्या अक्षराचा स्वभाव कसा आहे आणि तो सगळ्या अक्षरांमध्ये सारखाच आहे का मग त्याचं चरित्र स्वच्छ पाहिजे. तिथे गडबड नाही करायची. मग एका ह्याच्यामध्ये मी त्या फाट्याचं वळण केलं खाली फाट बोरूचा फाटा आहे आणि बाकीचे सगळे अक्षरं मात्र इक्वल थिकनेसच्या कन्सेप्टमधली आहेत. हा मूर्खपणा आहे. हा मूर्खपणा आत्ता केलेला आहे. मी फॅन्सी करायची पण ती किती करायची त्याला काही फंक्शनल व्हॅल्यू आहे का काही नाही आहे. ऑन द कॉन्ट्री तुम्ही एक बोरूचा फाटा घेतला एक विशिष्ट अँगल तुम्ही ठेवला आणि विशिष्ट अँगलने अगदी मेकॅनिकल अँगल ठेवला आपण आणि काढत गेलो तरी त्याची एक स्वतःची ब्युटी आहे. एक्सपर्ट ज्याला कॅलिग्राफर ज्याला होतो मी त्या स्टेजमधून मी मेकॅनिकल स्टेजमधून थोडं बाहेर पडतो तर त्यावेळेला अक्षरं मॉड्युलेट होतात अँगलवरती. मी तो हां तो काय हे अँगल जो आहे ना अँगल तो अक्षराच्या त्या ढबीप्रमाणे वळणाप्रमाणे थोडा थोड्या अँगलनी बदलत जातं. कन्सिस्टन्सी तशी नाही राहत त्याची ब्युटी वेगळी असते. तो नॅचरल इन्स्टिंक्ट त्याच्यामध्ये ती येते ती आर्टिस्टमध्ये ती असायला पाहिजे. मी आत्ताच मी रिसेंटली एक फॉन्ट बघितला तो महेंद्र पटेल NIDमधला तर रिटायर्ड माणूस आहे तो पण त्याने ॲड्रियन फुटीगरबरोबर काम आहे. मी युनिव्हर्सची फॉन्टची ज्यांनी फॅमिली केली त्याच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. बाझर स्कूलमध्ये तो शिकलेला आहे स्वित्झर्लंडमध्ये NIDमध्ये प्रोफेसर होता. आता पुण्यात इथे MIT आणि हडपसरला ती हे आहे तिथे आता तो शिकवतो 15 दिवस इकडे 15 दिवस तिकडे. काय नाव म्हणाला? महेंद्र पटेल. महेंद्र पटेल आणि हा ॲड्रियन फुटीगर आत्ता परवा वारला त्याच्या नावाने फुटीगर नावाचा एक फॉन्ट या महेंद्र पटेलनी केला त्याच्यामध्ये हा प्रकार त्यांनी केला. सगळी अक्षर इक्वल थिकनेसची आहेत म्हणजे युनिव्हर्ससाठी याची इक्वल थिकनेस वगैरे आणि कानाचा फाटा मात्र तिरपा करून ठेवला. काय लॉजिक आहे?
नाही नाही मला माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की ते ठीक आहे, तो इज अ व्हेरी गुड क्राफ्टमन. पण तुमचं जे फिलॉसॉफी आहे त्याच्या अगेन्स्ट ते नाहीच आहे. नाहीच आहे माझ्या इंडियन लँग्वेजेसच्या लेटर फॉर्म्सचं जी काही फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी मुरलेली नाही, अंगात मुरलेली नाही. फॅशन मी मॉडर्न काहीतरी करतो वगैरे अशा नादामध्ये कपडे कुठेतरी फाडायचे तसं, हां तर ते असं असं करून नाही चालत ना. आणि मग तुम्ही फारच प्रतिगामी आहात, पुरोगामी. हां मला करायचं असेल तर मी काय वाटेल ते नंगनाच करू शकतो. पण ते हां तिथे 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 प्रॉब्लेम येतो. मग ॲस्थेटिक सेन्सिबिलिटी जर तुम्हाला जर नसेल त्या ह्याच्यामध्ये तर मग हे प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही सायन्सच्या बाहेर जाता, जे शास्त्र बनवलं त्याच्या तुम्ही बाहेर जाता. जे आहे ना ते नॅचरल फॉर्मच्या जवळपास जर असेल तर ते नेहमी चांगलं दिसतं. जसं तुम्ही आत्ता बोलला की प्रत्येक अक्षराचं एक काहीतरी वेटेज आहे, ते वेटेज सांभाळलं पाहिजे. उगीच इकडे खेळ करून काय काहीतरी तो आहे, त्याचा अँगल आहे, त्याचे आणि प्रत्येक फॉन्टचं एक फंक्शन आहे. फंक्शन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, रेल्वे तिकीटं छापायची आहेत, इंडियन एअरलाईन्सची तिकीटं छापायची आहेत, मग एअरलाईन्सची तिकीटं छापायची आहेत, तुम्हाला बसमधली तिकीटं छापायची आहेत, काय करायचं आहे. फॉन्ट बदलले, मला रस्त्यावरची सायनेज सिस्टीम डिझाईन करायची आहे. केवढं तरी बदलतं, माझं व्ह्यूइंग डिस्टन्सच बदलतं ना, पूर्ण बदलतं. मला इथे 8 इंचावरनं 10 इंचावरनं वाचायचं काय आणि 50 फुटावरचं 100 फुटावरचं 200 फुटावरचं वाचायचं आहे. आणि ते किती स्प्लिट सेकंडमध्ये वाचायचं आहे, डिझाईनचा कन्सेप्टच ॲप्लिकेशनचा बदलतो. मला फार्मास्युटिकल लिफलेट छापायची आहे, मल्टीलिंगल छापायला लागतं, स्टॅच्युटरी आहे. ते त्या डिझाईनचं स्किल आहे की नाही वापरायला पाहिजे, तशा पद्धतीचं कोणी डिझाईन केलेलं नाही. चीप क्वांटिटी जे अवेलेबल ते उचलायचं, रिडक्शन करायचं, छापण मोकळं व्हायचं. मी मला काही काही वेळेला असं मी फार्मास्युटिकलमधलं भरपूर काम केलं पॅकेजिंग आणि याच्यामधलं, तर मी या लोकांना म्हणायचं अरे एवढं बारीक करू नका, थोडं मोठं ठेवणे, कागद थोडासा जास्त लागला तर काय बिघडतं, त्यामुळे आमची इकॉनॉमी बिघडते. इकॉनॉमी बिघडते आणि त्यांना सांगायचं नसतं आम्ही खरं काय करतो. नाही तसं नाही, इफ इट इज अन इन्स्ट्रक्शन मॅन्युअल ते औषध का घ्यायचं आहे, कशाकरता घ्यायचं आहे, ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे. डोसेस तुम्हाला सांगायचे आहेत, त्याचे अँटीडोट्स पण तुम्हाला सांगायचे आहेत. हे सामान्य माणसाला वाचता आलं पाहिजे या साईजमध्ये पाहिजे. सरकारच्या नियमाकरता म्हणून छापायचं नाही आहे. त्यामुळे हे इश्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत की समाजाला तुम्ही करूच देत नाही. त्यामुळे हा सगळा विचार त्या डिझायनिंग या सगळ्या कन्सेप्टमध्ये हा एक विषय तुम्ही नीट व्यवस्थित बघायला पाहिजे. मग पुढचा विषय येतो कशाकरता आपण काम करतो आहे, कुठल्या कामासाठी मला हे करायचं आहे. एक उदाहरण म्हणून मला संस्कृत टेक्स्ट छापायचं, आता विषयवार विषय एवढे मोठे आहेत, पसारा खूप मोठा आहे. मला मराठीमधलं एक पत्रक फक्त पाठवायचं आहे, माझी फॉन्टची गरज कशी आहे, जोडाक्षरं लागतील का, किती लागतील, थोडीफार जोडाक्षरं जेवढे अत्यंत आवश्यक वाटतात रोजच्या वापरामधली तेवढीच लागतील. ऑफिस ऑटोमेशनमध्ये पत्रव्यवहार करायचं आहे, तिथे एवढीशी जोडाक्षरांची गरज नाही लागत. गरज नाही असं नाही, पण त्याला अल्टरनेटिव्ज असल्यामुळे पाय मोडून वगैरे असे तुम्हाला ते दाखवता येतात. पण नेमकेपणे मग ती लिपी कशी आहे, ते लिपीचं स्ट्रक्चर कसं आहे, ती लिपी देवनागरी आहे का कानडी आहे, मग कानडीचं वैशिष्ट्य काय, असं प्रत्येक लिपीचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य न कळून घेता जर काम करायची वेळ जर आली तर प्रॉब्लेम येतो, गोंधळ होणार, बाकी काय. त्यामुळे केंद्रीयमध्ये कच्या कानावरती मात्रा न येता त्या उजवा भाग जो असतो उजव्या बाजूला अशी मात्रा दिसते,
म्हणजे ते इम्बॅलन्स्ड आहे. नेमकेपणाने काय पाहिजे की प्रत्येक अक्षरामधला जो स्वरदंड आहे त्याच्यावरच ती मात्रा पाहिजे. त्या स्वरदंडावरती ती मात्रा आली पाहिजे. कुठली का मात्रा असेना, त्याचा आधार जो आहे तो आधारस्तंभ, आधारस्तंभ हा तो त्या स्वराचा दंड आहे. स्वराच्या दंडावरती मात्रा पाहिजे. तुम्ही प्रत्येक अक्षरामध्ये स्वरदंड आहे, अक्षराणाम आकारोस्मी, प्रत्येक अक्षरामधला जो आकार जो आहे तो मी आहे असं श्रीकृष्ण म्हणतो. तो जो दंड आहे तो त्याचा श्वास आहे, त्याच्यावरती मात्रा पाहिजे. इकडे तिकडे मात्रा जाऊन ते काही चालायचं नाही. कानडीमध्ये सुद्धा शिरोरेखा आहे, मात्रा लागतात त्या शिरोरेखेला उजव्या बाजूला त्या दंडाला धरून. तो आडवा आहे, देवनारीत उभा आहे, कॅरेक्टर बदलताना लगेच. आता गुजरातीमध्ये मी कसं काही काही गोष्टी गमतीशीर असतात. गुजरातीमध्ये कॅप्टन लिहायचं असेल तर ती वरची जी मात्रा जी आहे आपण नॉर्मल मात्रा फाट्याने लिहिली तर अशी येते. ते काय करतात, अशी उलटी करतात, उलटी मात्रा करतात. मी विचार करायचं बरं देव म्हणले असं काय कॅप्टन म्हणे उच्चार करताना कॅप्टन म्हणतात. लेटर प्रेसच्या जमान्यामध्ये डिग्री टाईप होतं ना, तर मधलं अक्षर खालचं अक्षर आणि वरचं अक्षरचं वेगवेगळं असायचं. तर ही मात्रा जर उलटी केली मी तर काय होईल, खालून अशी दिसेल ना ती. एक मॅट्रिक्स कमी झाली तो ती मॅट्रिक्स करायलाच नको, तीच मात्रा उलटी करून लावली की चालतं. आता ही मात्रा उलटी अशी का आली ह्याचा कोणी विचार नाही केला. तिथे त्या गुजराती डोकं कमर्शियल चाललं, बिझनेस, पण त्यांनी रिफ्लेक्शन भाषेवरती काय झालं, कॅचा के झाला, कॅप्टन झाला, काँग्रेस झाला, काँग्रेस नाही झाला, उच्चारण बदललं, इफेक्ट बदलला. हां, म्हणजे तुम्हाला भाषेची गरज कळली पाहिजे, तुम्हाला लिपी कळली पाहिजे, लिपीचं वैशिष्ट्य कळलं पाहिजे, पोझिशनिंग त्याचं कळलं पाहिजे. हॉलला होल म्हणतात. हां, तो प्रॉब्लेम आहे. स्नॅकला स्नेक म्हणतात. तुम्ही स्नेक खातो का? आता गुजराती माणूस तो शाकाहारी, तो स्नेक खातो. स्नेक खातो, स्नेक खातो. त्या हॉटेलच्या हॉलमध्ये ह्या मग गमती जमती त्याच्यामध्ये होतात. पण नीट व्यवस्थित सिरियस इश्यू, सिरियस इश्यू आहे ना. लहान मुलांना तुम्ही काय शिकवता, त्याचे रिपरकेशन्स फार वेगळे होतात. इथं ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे आम्ही स्लेव्हरी केली. त्यामुळे जी ठिकाणी सुरुवात केली कारण त्यांना वर्तमानपत्र छापायचं होतं, त्यांना स्पीड पाहिजे होती, म्हणून ते लायनोटाईपच्या मागे लागले, लायनोटाईपच्या सुधारण्याच्या मागे लागले, लिपी सुधारण्याच्या मागे लागले आणि अक्षरांची संख्या कमी करायला.